नांदेड़ में बोगस रजिस्ट्री कराने वालों के खिलाफ शहर के मुख्तलिफ पुलिस स्टेशनों में गुनाह दाखिल किए गए हैं। इनमें सबसे ज़्यादा 53 मुकदमे शिवाजी नगर पुलिस स्टेशन में दर्ज हुए, जबकि एयरपोर्ट पुलिस स्टेशन में 13 अफराद के खिलाफ जाली दस्तावेजात तैयार करने के मामले के तहत मुकदमाश दर्ज हुए। इस तरह नांदेड़ में कुल 63 अफराद पर गुनाह दाखिल होने की जानकारी रजिस्ट्री ऑफिस के अधिकारी बुराड़कर ने मीडिया को दी। बुराड़कर ने बताया कि ज़िला कलेक्टर की नामजद करदा कमेटी के तैयार करदा अहवाल पर ये कार्रवाइयाँ की गई हैं। ज़िलाधिकारी ने नवंबर और दिसंबर इन दो महीनों के दरमियान आए दस्तावेजात की जांच कराने के अहकाम दिए थे, जिसकी बिना पर इन दो महीनों के दौरान हुई बोगस रजिस्ट्रियों के खिलाफ कार्रवाई की गई। मुस्तकबिल में इस तरह की कार्रवाई जारी रहने के सवाल पर बुराड़कर ने कुछ भी कहने से इनकार किया। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जी समिति नेमलेली होती त्याच्यामध्ये जे दस्त या का म्हणजे नांदेड क्रमांक 1, 2, 3 या कार्यालयामध्ये जे दस्त नोंदलेले होते त्यामध्ये काही बनावट प्रकारे येणे किंवा लेआउट किंवा गुंठेवारीचे दस्त जे आढळून आले होते त्याच्यामध्ये नांदेड क्रमांक 1 जे सबिस्टारचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये 52 व्यक्तींवर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। नंबर 2 जे कार्यालय आहे तिथं 1 व्यक्ती आहे त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथेच गुन्हा दाखल केलेला आहे। आणि दुय निबंधक कार्यालय 3 जे आनंदनगरला कार्यालय आहे त्याच्यामध्ये 13 व्यक्तींवर विमानतळ नावाचं जे पोलीस स्टेशन आहे तिथे त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि बाकीची कार्यवाही त्यांच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे। हे जे दस्त आहेत साधारण नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे दस्त जिल्हाधिकारी महोदयाने तपासणी करायला सांगितलेले होते, त्याप्रमाणे समितीने कार्यवाही केलेली आहे आणि आता ते कार्यवाही संपलेली आहे। सर अजून असे किती असतील, जसं असं चर्चा होती की 186 लोक आहेत म्हणून एकदम कमी झाले असं वाटते। 186 दस्त हे टोटल दस्त होते त्याच्यामध्ये बोगस कायने लेआउट किंवा गुंठेवारी किंवा आकर्षक आदेश लावलेले आहेत। ते दस्तांची संख्या फक्त 98 आहे आणि इतर जे आहे ते इतर अनियमितता म्हणजे कसं असतं ते तुकडेबंदी कायद्याचा भंग वगैरे करून जे दस्त नोंदवले आहेत त्याचा आणि पोलीस स्टेशनचा किंवा पोलीस कार्यवाही किंवा रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम जे 82-83 आहे त्याचा या गोष्टीशी संबंध असल्यामुळं हा पोलिसांचा संबंध नाही आहे। बाकीचे ही आमच्या विभागाच्या संबंधातली माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या सबिस्टार लोकांना जे काय असतील त्यांना कार्यवाही आम्ही प्रशासकीय कार्यवाही त्याच्यामध्ये करू, त्यांना शोका नोटीस वगैरे देऊन त्याच्या कार्यवाही करण्यात येईल। याच्यात बोगस ज्या पद्धतीने दस्त तयार केली होती याच्यात अधिकारी किंवा कर्मचारी समावेश नाही का? अजिबात असणं शक्यच नाही आहे, कारण हे जे बोगस डॉक्युमेंट लावलेले आहेत ते विविध अधिकाऱ्यांच्या सह्यांचे लावलेले आहेत। दस्तासोबत लावलेले जे कागदपत्र आहेत ते विविध अधिकाऱ्यांच्या सह्यांचे आहेत आणि त्याची कोणची प्रत सबिस्टारच्या कार्यालयात अवेलेबल नसते ही जबाबदारी असती लिहून देणार जे आहेत त्यांनी आपापले कागदपत्र व्यवस्थित खरेच असल्याचे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ॲफिडेविट पण दिलेलं असतं की बा मी हे दस्तासोबत एवढे एवढे कागद लावलेले आहे आणि ते खरे आहेत त्याच्यामुळं कलम 82 प्रमाणे लिहून देणार यांच्यावर कार्यवाही होणे कायदेशीररित्या अभिप्रेत आहे आणि त्या पद्धतीने आपण ती कार्यवाही केलेली आहे। अजून शक्यता आहेत का की असे काही दस्तावेज आणि वाळ होण्याची? या बाबतीत मला काहीच आज सांगता येणार नाही आहे। चौकशी आता अजिबात चौकशी नाही आहे, हीच कार्यवाही आता जी अभिप्रेत आहे ती तेवढी साहेबांना जेवढी अभिप्रेत होती तेवढी आहे आणि लोकांच्या दृष्टीने ठीक आहे।